एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स सादर करत आहे फरगॉटन जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट. मी द्वारकानाथ संजगिरी, नमस्कार. ही सिरीज सुरू झाल्यापासून मला अनेकांनी असं विचारलं की रणजी ट्रॉफी ज्या क्रिकेटपटूपासून सुरू झाली ना, त्याचं नाव आजच्या पिढीला माहीत नाही, याचा मला धक्का बसला. मी त्याने एवढं माहिती होतं की तो रणजी आहे, रणजित सिंहजी. पण तो नेमका कोण होता, त्याने काय केलं, तो किती मोठा क्रिकेटपटू होता, त्याने भारतीय क्रिकेटसाठी काही केलं का, ह्या गोष्टी आजच्या पिढीला माहीत नाहीत. आणि मला एक मित्र सांगत होता की त्यांना तर चक्क रणजित सिंगजीवर एक धडा होता, मग कुठेतरी हा धडा वाचला गेला असला पाहिजे, आणि ज्या अर्थी धडा होता त्या अर्थी तो माणूस मोठा असला पाहिजे. आपल्या देशातल्या सर्वात मोठ्या स्पर्धेला जेव्हा रणजित सिंगचं नाव दिलं जातं, त्याच वेळेला ठरून जातं की तो एक मोठा क्रिकेटपटू होता. आता मूलभूत प्रश्न की तो कोण होता. पूर्वीच्या काळात जी विविध राज्य होती त्यामध्ये एक नवानगरचं राज्य होतं, आणि नवानगरच्या राजाने ह्या रणजीला दत्तक घेतला होता. म्हणजे तो त्याच्या पोटी जन्माला आला नव्हता, पण त्याला दत्तक घेतला होता, आणि म्हणून तो रणजित सिंहजी आणि नवानगरचा पुढे राजा झाला. तो शिकला अर्थातच काही काळ भारतामध्ये, आणि नंतर तो राजपुत्र असल्यामुळे, म्हणजे दत्तक राजपुत्र असल्यामुळे तो इंग्लंडला गेला. तो इंग्लंडला शाळेत शिकला, आणि इंग्लंडला शाळेत जाताना त्या राजाने तिथला जो हेडमास्टर होता, म्हणजे त्याचा हेडमास्टर नवानगरमधला, त्यालासुद्धा त्याच्याबरोबर पाठवलं. तिथून तो केम्ब्रिजला पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेला. आणि रणजीसाठी हे जे एक वातावरण होतं ना इंग्लंडचं, हे पूर्णपणे वेगळं वातावरण होतं, कारण तो राजकोटमध्ये त्या गुजरातीत वाढला होता. इंग्लंड हे पूर्णपणे वेगळं होतं, खाण्याच्या सवयी तिथल्या वेगळ्या होत्या, खाणं सगळं वेगळं होतं, आणि त्या काळात त्याला ते नीट तेवढंसं आवडलं नाही. पण रणजीला आवडलं तिथलं मोकळं लिबरल असं वातावरण, जे वातावरण भारतात नव्हतं ते वातावरण तिथे होतं, आणि त्या वातावरणात तो रमला. त्या वातावरणात रमताना त्याचा अभ्यासाकडे फारसं लक्ष होतं असं नाही, तो शिकत होता पण त्याचं लक्ष खेळांवर होतं, आणि क्रिकेट या खेळावर त्याचं प्रेम. भारतात असताना रणजी थोडंफार क्रिकेट खेळायचा नाही असं नाही, पण इंग्लंडमध्ये गेल्यानंतर ह्या इंग्लिश खेळावर त्याचं प्रेम बसलं. आणि ज्या वेळेला तो ह्या जगातून निघून गेला, त्यावेळा ह्या इंग्लिश खेळावर त्याने स्वतःची अशी एक वेगळीच मुद्रा उमटवली होती. म्हणजे आज ज्या वेळेला क्रिकेटच्या इतिहासाबद्दल बोललं जातं, तेव्हा रणजीचं नाव हे ऑल टाईम ग्रेट बॅट्समन मध्ये घेतलं जातं. ऑल टाइम ग्रेट बॅट्समन म्हणजे आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये आलेले जे जे फलंदाज आहेत त्यांच्यामधला एक रणजी. आणि त्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जे सांगितलं जातं ते त्याचा ओरिएंटल टच. म्हणजे तुम्ही विचार करा की 1900व्या शतकामध्ये, म्हणजे 1800 आणि त्या सालांमध्ये इंग्लंडमधलं क्रिकेट मूलतः कसं असेल, आणि ते क्रिकेट जे होतं ते इंग्लिश क्रिकेट होतं, त्याच्यावर इंग्लंडची छाप होती. जे खेळणारे फलंदाज असत ना, ते त्यावेळेला फ्रंटफूटवर खेळत, त्यावेळेला बॅकफूट प्लेस फारसा नव्हता. बहुतेक सगळे फलंदाज हे ऑफला खेळत, ऑनला फार क्वचित खेळलं जाईल. क्रिकेट हे असं मर्यादित क्रिकेट होतं, त्या मर्यादित क्रिकेटमध्ये हा रणजी आला, हा आपला एक ओरिएंटल टच घेऊन आला, एक वेगळा भारतीय स्पर्श घेऊन आला, आणि त्यांनी जगाला पहिल्यांदा लेगलान्स दिला. तोपर्यंत क्रिकेटमध्ये लेगलान्स मारला जात नव्हता. आज लेगलान्स तुम्ही प्रत्येक फलंदाजाला मारताना पाहता, पण त्याचा उगम हा रणजीच्या बॅटमधून झाला. आज जसे आपण इम्प्रोवायझेशन पाहून थक्क होतो ना, म्हणजे ABD सारखा फलंदाज जे इम्प्रोवायझेशन करतो किंवा इतर फलंदाज इम्प्रोवाइज करतात, तसे थक्क तिकडचे प्रेक्षक रणजीला लेगलान्स खेळताना पाहून झाले. म्हणजे तो नेमकं करायचा काय, तर त्याची बॅट ही अशी परपेंडिक्युलर असायची, आणि ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू तो लिलया ऑनला पाठवायचा. तो कधी स्क्वेअर लेगला जायचा, कधी लाँग लेगला, आणि कधी फाईन गेला तर फाईन लेगला. ही गोष्टच त्यांना एक चमत्कार वाटायची. अझरुद्दीननी नेमकं तेच केलं होतं. कदाचित म्हणून असेल की 1990 साली
ज्या वेळेला अझरुद्दीननी ते लॉर्ड्सला अजरामर असं शतक ठोकलं, त्या शतकानंतर मला तिथे एक 90 वर्षाचा माणूस भेटला होता, ज्याने रणजीचा थोडासा खेळ त्याच्या बालपणी पाहिला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हटलं, ह्या माणसाच्या डोळ्यात अश्रू का आले? अझरुद्दीन खेळलाय, इंग्लंडविरुद्ध त्याने शतक ठोकलेला प्रतिम शतक होतं, त्यात काही शंकाच नाही, पण त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू का? तुम्ही त्याला विचारलं तर तो म्हणाला की मी आज पुन्हा रणजीला पाहिला. आजच्या काळात जर रणजी असता ना तर तो अझरसारखा खेळला असता. अझरचा हा केवढा तरी बहुमान होता. हो, या रणजीबद्दल सर नेव्हिल कार्डसने मिड समर्स नाईट्स ड्रीम असं वर्णन केलेलं आहे, आणि त्याच्यापेक्षा सुंदर तो असं म्हणतो, ही नेव्हर प्लेड अ ख्रिश्चन स्ट्रोक. म्हणजे तो कधी इंग्लिश स्टाईलने क्रिकेट खेळलाच नाही. तो जे काही क्रिकेट खेळला ना ते तो ओरिएंटल स्टाईलने खेळला. यार, व्हाय डज एव्हरीवन कीप टॉकिंग अबाउट द फ्युचर? इतना डरते क्यों है लोग फ्यूचर से? टीचर ने बोला मैथ्स नहीं पढ़ोगे तो फ्यूचर कैसे बनाओगे. फ्रेंड्स कहते हैं हाइट शॉर्ट मतलब नो फ्यूचर. फ्यूचर हाइट देख के आता है क्या? एनीवे आई डिसाइडेड आई राइट विथ माई लेफ्ट बट आई विल बी अ राइट हैंडेड बैट्समैन. सबने बोला लेफ्टी है लेफ्टी रहे फ्यूचर मत बिगाड़. पण मला हाथ स्टांस आवडतो. ग्रिप तो सही रहा, स्ट्रेट ड्राइव भी सही लगा, एंड आई विल गेट बेटर एट इट. आई विल प्रैक्टिस एंड प्रैक्टिस एंड प्रैक्टिस. आई एम नॉट अफ्रेड ऑफ द फ्यूचर. Don't fear the future. Prepare for it. With a range of life insurance plans from AGS Federal Life Insurance. एकदा रणजीने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं ठरवल्यानंतर त्याने इंग्लिश कोचेस स्वतःला शिकवण्यासाठी ठेवले. त्याच्याकडे भरपूर पैसे होते, कारण अर्थात तो राजपुत्रच होता. खास इंग्लिश गोलंदाजांना तो गोलंदाजी टाकण्यासाठी नेटमध्ये बोलवायचा आणि त्यांच्या गोलंदाजीवर सराव करायचा. त्यांना पैसे दिले जायचे, ते सगळे पेड सर्वंट होते. नुसतं एवढंच नाही तर तो एक बोनस सुद्धा द्यायचा. जो गोलंदाज त्याची विकेट उडवेल त्याला 1 शिलिंग दिला जायचा. म्हणजे पुढे आपण हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या सचिन तेंडुलकर बद्दलच्या जशा ऐकतो ना, त्याची सुरुवात रणजीपासून झालेली आहे. रणजी 1 शिलिंग द्यायचा जो गोलंदाज त्याची दांडी उडवेल त्याला, आणि तसा तो शिकत गेला. हे तो का शिकत गेला? कारण सुरुवातीला ज्या वेळेला त्यांनी केम्ब्रिजच्या संघामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्या खेळाचा स्टँडर्ड हा इतरांनी एवढा नाही आहे. तो सिलेक्ट झाला नाही, त्याला खूप दुःख झालं. पण दुःख झालं म्हणून तो सिलेक्टर्सवर चिडला नाही, तर आपला स्टँडर्ड वाढवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि बघता बघता त्याने तो स्टँडर्ड वाढवला. त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण ह्यांच्यासारखे वेल बिल्ड नाही आहोत. मध्यम उंचीचा होता, सावळ्या रंगाचा होता, आणि तो जो सिल्कचा शर्ट घालायचा ना तो त्या वाऱ्यामध्ये असा चमकायचा आणि हलायचा. त्यामुळे रणजी दिसताना खूप एलिगंट दिसायचा. त्याला एक गोष्ट जाणवली की आपल्याला जर धावा करायचे असतील तर आपल्याला आपल्या रिस्टचा उपयोग करायला पाहिजे, आपल्या फोरआर्म्सचा नाही. आणि आपल्याकडे एक असं कुठली तरी एक जादू आहे की ज्या जादूमुळे आपण ऑफचे चेंडू ऑनला घेऊन जाऊ शकतो रिस्टमुळे, आणि ज्याला एक ग्रेस म्हणतात ती ग्रेस आपल्या बॅटिंगमध्ये आहे. आणि तसं त्याने आपलं क्रिकेट फुलवलं. इंग्लंडने असा क्रिकेटपटू पाहिला नव्हता, कारण इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटपटू कधी खेळणार? हा राजा होता म्हणून खेळला, म्हणून त्याने त्यांना पहिला लागला. मग एक प्रश्न असा निर्माण झाला की त्याने कुठे काउंटीला खेळायचं, मग तो ससेक्स काउंटीला खेळला. आणि ससेक्स काउंटीला खेळल्यानंतर त्याने ससेक्स काउंटीमध्ये भरपूर धावा केल्या. भरपूर धावा केल्यानंतर इंग्लिश सिलेक्टरसमोर प्रश्न पडला की आता ह्याला संघामध्ये घ्यायचं की नाही. म्हणजे एका भारतीय राजपुत्राला इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये इंग्लिश खेळाडू म्हणून कसं खेळवायचं? त्यावेळेला ऑस्ट्रेलियाची टीम इंग्लंडमध्ये आली होती आणि त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं की जर तुम्ही रणजीला तुमच्या टीममध्ये घेतलं तर आमचं काही ऑब्जेक्शन नाही, तो भारतीय आहे म्हणून आमचं काही ऑब्जेक्शन नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जी मॅच होती त्या मॅचमध्ये सुरुवातीच्या एका मॅचमध्ये म्हणजे काउंटी मॅचमध्ये त्यांनी धावा केल्या आणि मग मँचेस्टर टेस्टमध्ये त्याला संघात जागा मिळाली. त्यांनी पहिल्या डावामध्ये
62 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फॉल ऑन दिला. आणि फॉल ऑन दिल्यानंतर ती मॅच वाचवण्याचा निकराचा प्रयत्न त्यांनी केला आणि दुसऱ्या डावात तो 154 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंड ती टेस्ट मॅच हरली पण रणजी जिंकला आणि रणजी मोठा झाला. रणजीवर जे जर्नलिस्ट होते त्यांनी भरपूर स्तुतीसुमन वाहिले, काही ऑस्ट्रेलियन्स काही इंग्लिश. अर्थात रणजीवर जळणारी सुद्धा तिथे काही माणसं होती. जळणारीपेक्षा मी असं म्हणेन की त्यांच्या मनामध्ये एक ज्याला काय माहिती वंशश्रेष्ठत्वाची गोष्ट त्यांच्या मनात होती, किंवा स्किनचा कलर रणजीचा त्यांना आवडला नव्हता. एकाने असं स्पष्टपणे म्हटलं, म्हणजे तो MCCचा मेंबर होता, त्याने एका पत्रकाराला असं म्हटलं की तुम्ही एका डर्टी काळ्या माणसाचं काय एवढं कौतुक करता. पण रणजीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याने क्रिकेटच्या इतिहासातला एक नवीन चॅप्टर लिहिलेला होता आणि तिथून रणजी सुसाटत पुढे गेला. म्हणजे लक्षात घ्या की तो जो काळ होता, म्हणजे तो काळ कुठला ते मी तुम्हाला सांगतो. रणजी त्याची पहिली टेस्ट 1896 साली खेळला, म्हणजे आज तुम्हाला जवळपास 126 वर्ष मागे जायला पाहिजे. त्यावेळच्या विकेट्स कशा असतील, त्यावेळच्या बॅट्स कशा असतील, त्यावेळच्या खेळाडू कसे असतील, त्यावेळेला खेळायची पद्धत काय असेल याचा विचार करा. इंग्लंडमध्ये त्यावेळेला WG ग्रेस हा देव मानला जायचा आणि हा WG ग्रेस फ्रंटफूटवर जास्त क्रिकेट खेळायचा, पॉवरफुल क्रिकेट खेळायचा, तो त्यांचा देव होता. रणजीने असं ठरवलं की ह्या देवाला आपण आपला देव मानता कामा नये, तर आपणच एक स्वतः देव म्हणून निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ती स्वतःची शैली जी होती ना, ती शैली त्यांनी डेव्हलप केली. आणि ती शैली डेव्हलप करताना बाकीची मंडळी दिगमूढ झाली. ती इतकी दिगमूढ झाली की त्यांना रणजीला क्षेत्ररक्षण कसं लावावं ते कळेना. शेवटी लेगलान्समधून धावा जातात म्हटल्यानंतर त्या बाजूला क्षेत्ररक्षक ठेवला गेला आणि त्याचा फायदा रणजीला असा झाला की रणजीचे ड्राईव्ह सुधारले. तिथे धावा अडवले जातात म्हटल्यानंतर रणजी जास्त ड्राईव्ह मारायला लागला. आणि तरीसुद्धा त्याने इंग्लिश मोसमात किती धावा केल्या असतील. ससेक्ससाठी त्यांनी एका मोसमात 3159 धावा केल्या 63 सरासरीने, 8 शतकं ठोकली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढच्या एका सीझनमध्ये त्याने 3065 धावा केल्या. 3000 धावा करणारा तो पहिला इंग्लिश क्रिकेटपटू होता. तोपर्यंत इंग्लंडमध्ये कुणी केलं नव्हतं. तो काळ असा होता की ज्यावेळेला विकेट्स कव्हर्ड नसत, म्हणजे पाऊस आला तरी विकेट्स कव्हर करत नसत आणि विकेट तयार करण्याची पद्धती आजच्यासारखी नव्हतीच, आजच्या बॅट्ससुद्धा नव्हत्या, तरीसुद्धा रणजी एवढ्या धावा करू शकला. पुढच्या सीझनमध्ये 3065 धावा 87 सरासरीने केल्या आणि नंतर तो मग 2500 अशा धावा सातत्याने करत राहिला. तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. त्यावेळेला फक्त दोनच देश कसोटी क्रिकेट खेळत, एक इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया. त्यामुळे इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात जात असे आणि ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडला येत असे, तेवढीच संधी मिळायची. तो पहिल्यांदा जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेला तेव्हा ऑस्ट्रेलियन विकेटशी त्यांनी अत्यंत सुंदरपणे ॲडजस्ट करून घेतलं. ही सोपी गोष्ट नाही. आपल्याला आजही जाणवतं की कुठलाही क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर मग तो गोलंदाज असो किंवा फलंदाज असो, पटकन बाउन्सी विकेट्सला ॲडजस्ट करू शकत नाही. इंग्लंडच्या खेळपट्ट्या वेगळ्या होत्या, ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या वेगळ्या होत्या. इंग्लंडच्या खेळपट्ट्यावर बॉल स्विंग व्हायचा, स्वर्व व्हायचा, त्या वातावरणात तसं असतं, बॉल सीम होतो. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर बाउन्स असतो. ह्या दोन्ही गोष्टीशी रणजी मस्तपैकी ॲडजस्ट झाला आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या कसोटीतसुद्धा त्याने एक अर्धशतक आणि मग शतक ठोकलं. आणि मग पुढच्या 3 कसोटीत त्यांनी किमान 1-1 अर्धशतक ठोकले. रणजीचा तुम्हाला कसोटी रेकॉर्ड सांगतो मी. तो 15 कसोटी सामने खेळला, त्याने 989 धावा केल्या, त्याची सरासरी 44.95. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तर त्यांनी धावांचा पाऊस पाडला. त्यांनी 24692 धावा केल्या, त्यांची सरासरी होती 56.37. 72 शतकं ठोकली आणि 109 अर्धशतकं. पुन्हा त्या काळात तुम्हाला मी घेऊन जातो की दोनच टेस्ट, त्यामुळे पदरी जास्त टेस्ट मॅचेस मिळाले नाहीत आणि त्या टेस्ट जशा एका वेळेला 5-5, 6-6 असायच्याच असं नाही, 3-4 टेस्ट मॅचेस मिळायच्या. आणि दौरे जे होते
ते लागोपाठ दौरे नसायचे, कारण ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडला येणं किंवा इंग्लंडहून ऑस्ट्रेलिया जाणं ही सोपी गोष्ट नव्हती. किती तासाचा प्रवास करायला लागत असेल तुम्ही विचार करा, आणि ते बोटीने यायचे, आणि बोटीने जायचे अगदी ब्रॅडमनच्या काळापर्यंत सुद्धा. आणि मूळ क्रिकेट जे असायचं ते अर्थातच काउंटी क्रिकेट, ज्या काउंटी क्रिकेटमध्ये त्यांनी एवढ्या धावा केल्या. कुठलीही यार्डस्टिक लावली तरी त्याला महान फलंदाज म्हटलंच पाहिजे. स्टॅटिस्टिक्स असो किंवा त्याच्या खेळाचं सौंदर्य, ह्या दोन्ही गोष्टी एकच दर्शवतात की तो क्रिकेटमधला ऑल टाईम ग्रेट असा बॅट्समन होता. एक दुर्दैव असं आहे की रणजी भारतासाठी कधी खेळला नाही, कारण तोपर्यंत भारतीय क्रिकेटला मान्यता मिळाली नव्हती. भारतीय क्रिकेट पहिली टेस्ट मॅच 1932 साली खेळले, आणि त्यानंतर 2 वर्षातच रणजी ह्या जगातून निघून गेला, त्यामुळे तो टेस्ट मॅच खेळू शकला नसता. पण त्यांनी भारतीय क्रिकेटला किंवा भारतीय क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मात्र कधी दिलं नाही, आणि ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. तो खेळताना खेळ खेळला भारतीय प्रकारचा, ज्याला ओरिएंटल टच असलेला, पण तो मनाने पूर्णपणे गोरा किंवा ब्रिटिश राहिला. त्यांनी भारतीय खेळाडूंबद्दल कधी चांगले उद्गारही काढले नाहीत, प्रशंसाही केली नाही की त्यांना मदतही केली नाही, जी तो करू शकला असता. म्हणजे ज्या काळामध्ये तो नवानगरचा प्रिन्स होता त्या काळामध्ये मोठे मोठे भारतीय खेळाडू भारतासाठी खेळत होते. पालवणकर बंधू होते की ज्यांचं इंग्लंडमध्ये कौतुक झालं, पावरी नावाचा एक खेळाडू होता, प्रोफेसर देवधर होते, सी के नायडू होते. सी के नायडूंतर मोठा विक्रम 1928 साली एस्टॅब्लिश केला होता. पण एवढं असूनही त्यांचं कौतुक कधी रणजीने केलं नाही. किंबहुना अमर सिंग हा जो एक फास्ट बॉलर आहे ज्याच्याबद्दल मी याच्यात बोललेलो आहे, तो नवानगरचाच, पण रणजीने त्याचं कौतुक केलं आहे, रणजीने त्याला मदत केली आहे असं कुठेही वाचनात येत नाही. रणजीचा पुतण्या दुलीप सिंहजी पुन्हा इंग्लंडसाठी खेळला. तो भारतासाठी पहिली टेस्ट मॅच 1932 साली खेळू शकला असता, पण रणजीने त्याला सांगितले की नाही, तू फक्त इंग्लंडसाठीच खेळणार आहे, आणि तो इंग्लंडसाठी खेळला, आणि त्याने सुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात शतक ठोकलं. ज्या वेळेला डोमेस्टिक क्रिकेटसाठी एखादी ट्रॉफी असावी असं ठरलं, त्यावेळेला पतियाळाच्या महाराजांनी एक ट्रॉफी तयार केली, आणि त्या ट्रॉफीला मात्र नाव त्यांनी रणजीचं दिलं. कारण रणजी तोपर्यंत भारतीय रक्ताचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू होता, जरी त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी काही केलं नसेल. अर्थात एक गोष्ट मी अभिमानाने सांगू शकतो की आजही इंग्लंडमध्ये गेल्यानंतर लोक रणजीचं कौतुक करतात, रणजीबद्दल बोलतात, तेव्हा आपली छातीसुद्धा अभिमानाने फुलून येते. कारण भारतीय टच असलेला, ओरिएंटल टच असलेला त्यांनी पाहिलेला तो पहिला फलंदाज होता, आणि नंतर अनेक आर्टिस्ट आपल्याला त्यातून पाहायला मिळाले, मग विश्वनाथ असो, लक्ष्मण असो, अझरुद्दीन असो, किंवा आजच्या पिढीतला जर विचार केला तो रोहित शर्मा किंवा आणि कोणी, ही सगळी मंडळी जी आहेत ही त्या रणजीजी वारसदार आहेत.